दोन गोष्टी झाल्या गावागावातल्या. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तरुण पिढी येत नाही आणि जयंतीकडे म्हातारे कोते जात नाहीत. एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं ना, चल शिवजयंतीला, आपल्याला कुठं बाबा पोरा स्वरायचं का माहिती. अरे तू डंगरा जगलाच इतके दिवस त्या महाराजांमुळे, हा विचार कर ना. मला कधी कधी प्रचंड लाज वाटते. मी कीर्तनकार म्हणून गावोगाव फिरत असतो. मला आज आनंद एका गोष्टीचा असा आहे की महाराष्ट्रभर फिरत असताना मी आत्तापर्यंत 1700 जवळपास कीर्तन केलेत. आणि याच्याही पलीकडे गोष्ट सांगायची झाली तर मी कोण्याही महाराजाचा दोरा बांधला नाही, गंडा बांधला नाही, काही नाही काही नाही काही नाही. मी केलंय काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधून कीर्तन करणारा हा पोट्टा आहे. बस संपला विषय. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, आपला सगळ्यात मोठा घोळा असा झालाय की आपण लोकांची ऍक्टिंग करण्यामध्ये किंवा कॉपी करण्यामध्ये जास्त स्वतःला व्यस्त. स्वतःची भाषा डेव्हलप करा, स्वतःच्या भाषेत बोलायला लागा. मी माझ्या शैलीत बोलतो. आपला सगळ्यात मोठा घोळ काय, आपण भाषेला घाबरतोय. पण आम्हाला काय, आम्हाला नको ते स्वीकारायचं सवय लागली. म्हणजे पहा ना तुम्ही, आम्ही ॲक्शनमध्ये म्हणतो काय विन केली मी, शर्ट इन केल्याच्या नंतर काय म्हणतात लोक, काय विन केली मी. गावागावाकडं लई असतात, गावामधले पाहायला शोध. आता इलेक्शन झालं ना, आमच्या गावामध्ये एक जण म्हणत होता, मी आधीच गॅस काढला होता म्हणे निकालाचा. आधी सगळा गॅस माझ्या हातात होता म्हणे. गॅस त्याला गॅस म्हणायचं होतं. गॅस आपण नको ते स्वीकारत आलो. ते सॉरी म्हणायचे काही काही लोकांना सवय असते. वडील काय करतात, वडील नाही येत, सॉरी. सॉरी का, तू मारलं काय त्याच्या वडिलांना, काय कुठून स्वीकारला. आपल्याला दुसरी एक सवय लागली, ऍक्च्युली काय झालं ना, अर्ग कायचं ऍक्च्युली काय याचं काय. काही काही जण ते शिंकल्याच्या नंतर सॉरी म्हणतात, त्यांचा तर लई राग येतो आपल्याला. अच्छी सॉरी, सॉरी काय. काही काही जण अंधारात एकटेच असतात रूम मध्ये, क्वाटवर कोणीच नाही, हे एकटाच. अच्छी सॉरी, इकडे इकडे कोणाला म्हणतो सॉरी, बघा मधी घेणार आहे का नाही ना. असं एकदम मोकळ्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका, आपल्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका. आपण सगळे तरुण आहोत, आपल्यावर देशाचं भवितव्य आहे. तो तत्ववेता म्हणला होता की मला तुमच्या तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पण जोपर्यंत आमच्या तरुणांच्या ओठावर हे देशाच्या प्रगतीचं गीत येणार नाही, तोपर्यंत देशाचा विचार आमच्या मनामध्ये रुजणार नाही. बरं, याला दुसरा घोळ असा आहे, ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर आलं की आमची देशभक्ती कमी होते. जेव्हा कळत नाही तोपर्यंत आम्हाला रोज इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्याला स्पेलिंग पार्ट नाही पण आख पार्ट. का उपयोग आहे ही देशभक्ती? अहो थिएटरामध्ये राष्ट्रगीत आहे, बरोबर आहे. चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर आमच्या इथे जर राष्ट्रगीत होत असेल तर आयुष्याचा चित्रपट ज्या कॉलेजमधून सुरू होणार आहे त्या कॉलेजमध्ये का राष्ट्रगीत होत नसेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न. पण हल्ली सगळं कारभार बदललाय. आता तुम्ही सगळे इथं 10 वाजता याल. मी अवधूत सरांना 3-3 विचारत होतो, खरं येतील का, खरं येतील का. जे ते लहानपणी शाळेमध्ये असायचं पहा, शाळा आज सुरू झाली, ए आजूक 8 दिवस कुणीच येत नाही. बरोबर आहे ना, आजूक 8 दिवस कुणीच येत नाही असं प्रत्येकाने ठरवायचं. मग 8 दिवसामध्ये हजर कोणीच नाही, झालं. गुरुजी यायलेत, सह्या करायलेत, पगार उचलायलेत, घरी चाललेत. पण आजूक 8 दिवस तसं एक आपल्या मनामध्ये आहे, कारण भारतीय वेळे हल्ली कुणी पाळत नाही. 11 कार्यक्रम म्हणला की प्रत्येक जणच म्हणतो कधीचा आहे कार्यक्रम, 11 साडे 12 सुरू होत आहे. प्रत्येक जणच 12 सुरू होतोय. हा तुम्ही ल्या उघडे. कॉलेजमध्ये गेले की पहिल्याच दिवशी ठरतं, काळीवाली तुझी आणि पिवळीवाली माझी, झालं तिथूनच सुरू. मग कशाचं बहीण प्रेम आणि बहुप्रेम, या उघडे. फेब्रुवारी महिना आला की 1 आठवडाभर हे कुसणे पैसे घेऊ घेऊ परेशान, चॉकलेट घे, टेडी घे. त्याला लहानपणी भावली नव्हती पण हे टेडी घेऊन जाते. सगळं अवघड आहे दादा, सगळं विचित्र होऊन बसलंय. आमच्या तरुणांच्या ओठावर गीत काय आहेत याच्यावर सुद्धा प्रचंड मोठं ठरलेलं आहे. व्यसनाच्या आहारी गेले, म्हणजे अमिताभ बच्चनचा मर्द नावाचा पिक्चर पाहिला का, त्याच्यामध्ये तो एक डायलॉग होता पा, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला, मैं मर्द टांगे वाला.
आता ते ठेवायचंच नाही तसलं। मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, कुछ सालों में खुद ही मरने वाला, टेंशनच नाही ना। त्याच्यात फॅशन, पुन्हा त्याच्यात फॅशन। इंजिनिअरिंग कॉलेजचे जास्त आहेत का इथं, मग कशाला बोलू बा, काही जायचं व्यवस्थित। फॅशन घे घे घे, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में हर धुवे। लहानपणी तुराट्या वाढायचा तो तुराट्या, तुराट्याला छिद्र असतं ना। काय लावलं, पण हल्ली काळ बदललाय, काळाच्या ओघात माणसं बदललीत, व्यसनाधीनता वाढली। मग व्यसन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण दुर्दैवानं वारकरी संप्रदायातल्याच काही मूर्ख लोकांमुळं आजच्या तरुण पिढीला तिकडं जावं वाटत नाही, तिकडं गेलं की त्यांना वाटतं हे न गेलेलं बरं। का आमच्या समोर त्यांनी प्रोपोगंडा केला, गप तुला काय समजतंय, गप। म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा टाळ वाजवायला हातात घेतला, मला चार वेळा त्या म्हाताऱ्यानं गप केलतो, मी बरोबर वाजवत होतो, गप। त्याच्यासाठी रक्तात असा लागतो, म्हणजे रक्तात, आता का टाळ रक्तातून वाजणार आहे का काय,